नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल, तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला, त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील, त्यामधला महाराष्ट्र एलएलबी 5 इयर्स हा कोर्स आपला असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तर स्टुडंट्स, फर्स्ट क्वेश्चन आहे, झारखंड राज्य यापूर्वी कोणत्या राज्याचा भाग होता? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्टला आहे महाराष्ट्र, सेकंड आहे गुजरात, थर्ड आहे छत्तीसगड आणि फोर्थ आहे बिहार. तर करेक्ट आन्सर आहे बिहार. तर स्टुडंट्स, झारखंड हा आपल्या भारत देशाच्या पूर्व साईडला येतो, पूर्व भागात येतो, आणि हा जो झारखंड राज्य आहे तो बिहार आणि झारखंड हा संपूर्ण एक राज्य होता, आणि 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झारखंड हा बिहारपासून वेगळा झाला आणि नवीन झारखंड हे राज्य तयार झालं, आणि हा निर्णय भारतीय संसदेने 2000 मध्ये मान्य केला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पश्चिम भारतातील एका शाळेत गरीब आदिवासी समुदायांना शिकवण्यासाठी मदत केल्याबद्दल खालीलपैकी कोणाला ग्लोबल टीचर अवॉर्ड 2020 मध्ये मिळाला आहे? तर आपल्याकडे 4 व्यक्तींचे नाव आहेत. फर्स्ट आहे आदित्य कुमार, सेकंड आहे अरविंद गुप्ता, थर्ड आहे कमलेश झापडिया आणि फोर्थ आहे रणजित सिंह डिसले. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे रणजित सिंह डिसले, म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर स्टुडंट्स, रणजित सिंह यांना 3 डिसेंबर 2020 ला युनेस्कोतर्फे ग्लोबल टीचर अवॉर्ड भेटला होता, आणि त्यांची जी आयडिया होती त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना QR कोडच्या मीडियममधून वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचं ट्राय केलं होतं, आणि या वेगळ्या आयडियामुळेच त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला होता. आणि हा अवॉर्ड मिळवल्यामुळे ते भारताचे एक पहिले सर्वोत्कृष्ट अवॉर्ड मिळणारे पहिले शिक्षक होते. यासोबतच यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून देखील गौरव करण्यात आला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले नाही, म्हणजेच गोल्ड मेडल जिंकलेले नाही? 4 खेळाडूंचे नाव आहेत ऑप्शनमध्ये. तर फर्स्ट आहे मेजर ध्यानचंद, सेकंड आहे अभिनव बिंद्रा, थर्ड आहे राज्यवर्धन राठोड आणि फोर्थ आहे नीरज चोप्रा. तर करेक्ट आन्सर आहे राजवर्धन राठोड, ऑप्शन सी. तर स्टुडंट्स, तर विद्यार्थ्यांनो आता बघितलं तर फर्स्ट ऑप्शन आहे मेजर ध्यानचंद. आता तुम्हाला माहिती असेलच की मेजर ध्यानचंद हे खूप मोठे हॉकी प्लेयर होते, आणि त्यांनी देशासाठी बऱ्याच वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक जिंकून आणले आहे. सेकंड ऑप्शनला जो आहे बघा, तो अभिनव बिंद्रा, यांनी सुद्धा 2008 ऑलिम्पिकमध्ये शूटिंग या खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. आता थर्ड ऑप्शन आहे राजवर्धन सिंग राठोड, 2008 ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं. तर लास्ट आणि फोर्थ ऑप्शन म्हणजे नीरज चोप्रा, तर यांनी 2020 ऑलिम्पिकमध्ये जॅव्हलिन थ्रो या खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर विद्यार्थी मित्रांना इथंच कळतंय आपल्याला विचारणे सुवर्ण पदक कोणी जिंकले नाही, तर ऑप्शन नंबर सी जो राजवर्धन राठोड आहे त्याने सिल्वर मेडल जिंकलं आहे, ना की गोल्ड मेडल, म्हणून ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरात इन्सुलिन कोठे तयार होते? तर आपल्याकडे 4 मानवी शरीराचे अवयव आहेत,
फर्स्ट आहे स्वादुपिंड, सेकंड आहे यकृत, थर्ड आहे पोट आणि फोर्थ आहे आतडे. तर करेक्ट ऑप्शन आहे ए म्हणजेच स्वादुपिंड. तर मित्रांनो इन्सुलिन हा आहे आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंडात म्हणजेच आता पॅनक्रियाज इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, तर त्यात तयार होतो. आणि पॅनक्रियाज आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. तर हार्मोन्स कुठले? तर इन्सुलिन आणि ग्लुकोगॉन हे हार्मोन्स असतात. आणि हे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या रक्तामधलं शुगर लेवलची लेवल शुगर लेवल जी असते ती नॉर्मलाइज करतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपेकचे मुख्यालय कोठे आहे? तर आपल्याकडे चार देशांचे नाव आहेत. फर्स्ट आहे जर्मनी, सेकंड आहे ऑस्ट्रिया, थर्ड आहे UAE आणि फोर्थ आहे रशिया. तर करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रिया. तर ओपेकचे मुख्यालय म्हणजे मेन ऑफिस हे ऑस्ट्रिया येथे आहे. तर स्टुडंट्स सर्व सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की ओपेक म्हणजे काय. तर ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजे काय होतं? आता इथे काय म्हटलंय? पेट्रोलियम एक्सपोर्टिंग म्हटलंय, म्हणजेच हे काय करणार? तेलाची निर्याती करणार, तेल निर्माण करणार. म्हणजेच त्याच्यामुळे त्याचं फुल फॉर्म काय झालंय? ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. तर आता ही जी संस्था आहे त्या संस्थेचे भरपूर देश मेंबर्स आहेत, जसे की इराक, इराण, कुवैत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. तर 1965 सालापासून ओपेकचे जे मेन ऑफिस म्हणजे मुख्यालय आहे ते ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना येथे आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारताचे राष्ट्रगीत अंदाजे किती सेकंदात पूर्ण होते? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत, 50, 52, 60 आणि 48. तर करेक्ट ऑप्शन आहे 52. तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे राष्ट्रगीत अंदाजे जवळपास 52 सेकंदात पूर्ण होतं. आणि जे आपलं जनगणमन आहे हे भारताचे राष्ट्रगीत आहे ते 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले होते. आणि हे आपले जनगणमन राष्ट्रगीत संपायला जवळपास 52 सेकंद लागतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर आपल्या इथे ऑप्शनमध्ये आपल्याकडे चार पदांचे नावं आहेत. फर्स्ट आहे भारताचे राष्ट्रपती, सेकंड भारताचे उपराष्ट्रपती, थर्ड आहे अर्थमंत्री आणि फोर्थ आहे प्रधानमंत्री. तर करेक्ट ऑप्शन आहे ए म्हणजे भारताचे राष्ट्रपती. तर स्टुडंट जसं की आपल्याला माहिती आहे की राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर असतो आणि याच्यावरती राजकीय प्रशासनाची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि राज्यपाल हा राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देऊ शकतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या देशाने सर्वाधिक फुटबॉल विश्वकप जिंकले आहे? तर आपल्याकडे चार देशांची नावे आहेत. फर्स्ट म्हणजे जर्मनी, सेकंड इटली, थर्ड ब्राझील आणि फोर्थ स्पेन. तर करेक्ट आन्सर आहे ब्राझील म्हणजे ऑप्शन सी. तर विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलने आतापर्यंत सर्वात जास्त फिफा वर्ल्ड कप जिंकले आहेत. त्यांचे सर्वात पहिले जीत म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिला अवॉर्ड हा 1958 मध्ये जिंकला होता आणि त्यासोबतच त्यांनी 1962 मध्ये, 70 मध्ये, 1994 मध्ये आणि 2002 या वर्षी देखील ते जिंकले होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या सशस्त्र दलात ॲडमिरल हा दर्जा आहे? तर आपल्याकडे चार सशस्त्र दलाचे नावं आहेत. भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल आणि वरील सर्व. तर करेक्ट ऑप्शन आहे भारतीय नौदल. तर स्टुडंट्स ॲडमिरल ही जी पोस्ट आहे ती इंडियन नेव्हीच्या ऑफिसर्सला दिली जाते आणि ही एक नेव्हीमधली सगळ्यात मोठी रँक असणारी पोस्ट आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत, माउंट एव्हरेस्ट, K2, अँडीज आणि कांचनगंगा. तर करेक्ट ऑप्शन आहे डी म्हणजेच कांचनगंगा. तर स्टुडंट्स कांचनगंगा हे भारताचे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. आता जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑप्शन जो आहे माउंट एव्हरेस्ट हा जगातला सगळ्यात मोठा उंच शिखर आहे. सेकंड नंबरला येतो जगात सगळ्यात मोठा उंच शिखर तर K2 येतं. आणि कांचनगंगा हे जगात तिसऱ्या नंबरवरती येतं. कांचनगंगा हे आपल्या सिक्कीम राज्यामध्ये आहे आणि या कांचनगंगेची हाईट 8,586 मीटर इतकी आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कारखान्यात काम करणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाला काय म्हणतात? तर फर्स्ट ऑप्शन आहे बाल कामगार, सेकंड ऑप्शन आहे कारखाना कामगार, थर्ड ऑप्शन आहे बेलदार आणि फोर्थ ऑप्शन आहे हे सर्व म्हणजे वरील ऑप्शन सर्व. तर करेक्ट ऑप्शन आहे बाल कामगार. तर
हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बालमजूर म्हणजेच चाइल्ड लेबर असते आणि हा एक मोठा गुन्हा आहे। जे अंडर एज मध्ये ज्या मुलांना काम करायला लावतात त्यांनाच काय म्हणतात, बाल कामगार म्हणजेच बालमजुरी। आणि गव्हर्नमेंटनी याच्यासाठीच 1986 मध्ये एक लॉ देखील आणला होता, तो म्हणजे बाल कामगार अधिनियम। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे रामा के साराभाई, सेकंड आहे विक्रम साराभाई, थर्ड आहे कृष्णस्वामी रंगा आणि फोर्थ आहे जी माधवन नायर। तर करेक्ट आन्सर आहे विक्रम साराभाई। तर स्टुडंट्स, विक्रम साराभाई यांचं पूर्ण नाव हे विक्रम अंबालाल साराभाई हे आहे आणि यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक देखील म्हटले जाते। याने वेगवेगळ्या संस्था तयार करण्यात मदत केली होती आणि त्यांच्या नावावरती आपल्या देशामध्ये केरलामध्ये एक स्पेस सेंटर देखील आहे। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती? तर आपल्याकडे चार जणांचे नावं आहेत। फर्स्ट आहे राजा राममोहन रॉय, सेकंड आहे जवाहरलाल नेहरू, थर्ड आहे ज्योतिबा फुले आणि फोर्थ आहे वरीलपैकी कुठलंही नाही, म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही। तर करेक्ट आन्सर आहे राजा राममोहन रॉय। तर स्टुडंट्स, राजा राममोहन रॉय जे होते त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 केली होती। तर त्यांच्यासोबतच त्यांचे एक मित्र होते, साथीदार होते, तर ते म्हणजे द्वारकानाथ टागोर, त्यांनी देखील या कामात त्यांची मदत केली होती। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, स्वतंत्र भारताचे 13वे राष्ट्रपती कोण होते? तर आपल्याकडे चार जणांचे ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे रामनाथ कोविंद, सेकंड आहे प्रतिभा पाटील, थर्ड आहे प्रणव मुखर्जी आणि फोर्थ आहे APJ अब्दुल कलाम। तर करेक्ट आन्सर आहे प्रणव मुखर्जी। तर स्टुडंट्स, आपल्या देशामध्ये 2012 ते 2017 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती बनले होते। चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। तर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रविकुमार दहिया यांनी रौप्य पदक जिंकलेला खेळ कोणता? तर आपल्याकडे चार खेळांचे ऑप्शन्स आहेत। फर्स्ट आहे शूटिंग, सेकंड आहे हॉकी, थर्ड आहे कुस्ती आणि फोर्थ आहे बॅडमिंटन। तर करेक्ट आन्सर आहे कुस्ती। रविकुमार दहिया जे होते त्यांनी 2020 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी फ्री स्टाईल कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकले होते। तर स्टुडंट्स, ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारची क्वेरी असतील एक्झामबद्दल असो का कुठलीही असो, तुम्ही नक्कीच मला विचारू शकता। तुमचं प्रिपरेशन नीट चालू द्या, रोज क्वेश्चन सॉल्व्ह करा, एक्झाम जवळ येत आहे। सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम आणि व्हिडिओ इथेच थांबूया। थँक्यू।